पहिल्या चेंडूवरती विशालच्या बॅटमधून येतोय चौकार, आक्रमक सुरुवात दाखवत असताना नरेशच्या अगेन्स्ट आडवा बॅटने इथे फटका देखील चांगला आहे, स्क्वेअर लेग चेंडू क्लिअर करतो, येते विशालच्या बॅटमधून हा षटकार। हाच बचाव असं क्रिकेट मात्र दाखवत असताना विशाल पाटील दोन चेंडू फेस करत असताना तब्बल 10 धावा धावफलकावरती येतात। हेमंत बोईर पिसवली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। हरिचंद्रजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं देखील सरचे स्वागत। इथे मिडॉनच्या हातामध्ये चेंडू जातोय, सिंगल विशाल पाटील सिंगल इथे कंप्लीट करतोय, एक धावसंख्येच्या मदतीने वडवली बी पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 11 आकड्यावरती। दोन दिवसाची स्पर्धा, प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 25,000 व आकर्षक ट्रॉफी अगदी आमच्या समोर आहेत आणि त्यासाठी फाईट आपल्याला या दोन दिवसामध्ये पाहायला मिळतंय। ऋतिक पहिला चेंडू फेस करत असताना मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय, षटकार। च्या मेरिटनुसार खेळ करत असताना विशाल पाटील आणि त्याच्यासोबत आलेला ऋतिक पाटील, ऋतिक पाटीलने मी म्हणेन कमी वयात खूप नाव मी म्हणेन रोशन केलं आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये एक चांगली इनिंग नेहमीच त्याने दाखवली, सलामीला तो नेहमीच येत असतो आणि संघाला मी म्हणेन पुढे नेण्याचं काम आता तो करतोय। माननीय सुभाजी पाटील यांचं शुभागमन इथे होते, परंतु पाहुण्यांचं इथे स्वागत केलंय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऋतिक पाटीलच्या बॅटमधून येतोय सळग हा दुसरा षटकार। गावचे माननीय सुभाजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय, आपण त्यांचं देखील मनोपूर्वक इथे स्वागत करूया। दोन षटकार ठोकतोय ऋतिक पाटील आणि हा देखील तिसरा षटकार, षटकार। सुरुवातीचे तीन चेंडू फेस केले विशाल पाटीलने, त्याने धावा बनवल्या 11 आणि त्यानंतर नंतरचे तीन चेंडू फेस केले ऋतिक पाटीलने आणि त्यांना सरळ तीन षटकार ठोकले आणि त्याने धावा जमवल्या 18, एक षटकांचा खेळ इथे संपला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 29 या आकड्यावरती। फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, चेंज द गेम वडवली टीम जी अगेन्स्ट फाईट करत असताना पिसवली, जो टॉस जिंकून इथे निर्णय घेतला होता फिल्डिंग फर्स्ट गोलंदाजी करण्याचा तो कुठेतरी मी म्हणेन आता डोकेदुखी ठरतोय। नरेशचं महागडं षटक, तब्बल 4 षटकार, एक चौकार, एक सिंगलच्या मदतीने 29 धावा। बॉलिंग ट्रॅकवरती आता बदल केला जातोय आणि बॉलिंग मार्कवरती आता येतोय संजय। कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पेटूचं षटक असेल, 38 सर्कलच्या बाहेर, 3 सीमारक्षक आपण ठेवू शकता। वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑफ, पहिला चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, डॉट बॉल येतोय बराचशा कालावधीनंतर, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला एकही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही, 29 धावा धावफलकावरती आल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी आता कमबॅक करण्याची गरज आहे। संजय राईट आर्म ओवर द विकेट, हलक्या हाताने अगदी स्टिअर केल्या चेंडूला, मिड ऑफचा सीमारक्षक मिडॉनला येऊन फिल्डिंग चांगली करतोय, विशालला मिळते इथे सिंगल, सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकतोय, वडवली बी जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती। पहिल्या मॅचमध्ये तब्बल 75 धावा मानेरी टीमच्या बाजूने आपण पाहिल्या, या मॅचमध्ये देखील मी म्हणेन तो रेकॉर्ड तुटला जाईल का, कारण रेकॉर्ड नेहमी तुटण्यासाठीच बनतात असं आपण नेहमी म्हणतो। लोअर फुल टॉस, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय, येतो ह्या चौकार।
चांगली बॅटिंग दाखवत असताना मी म्हणेन खराब चेंडूची ते प्रतीक्षा करतायत, चांगल्या चेंडूला सन्मान देतात, सिंगल डबलवर त्यांनी भर दिलाय आणि मी म्हणेन खराब चेंडूवरती मोठे प्रहार देखील वडेवली बीटच्या बाजूने पाहायला मिळतात. बागफुटला जाऊन क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका षटकार. सात चेंडू मध्ये 28 धावसंख्येची इनिंग दाखवत असताना ऋतिक पाटील वडवली बी टीम साठी अगदी कमी वयाचा खेळाडू, परंतु मी म्हणेन बॅटिंग दाखवत असताना आपल्या टीम साठी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतोय, सर्व मान्यवरांची मनं जिंकतोय ऋतिक पाटील. संजयचा चेंडू लोअर फुल टॉस, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूने चेंडू काढलाय, डीप मध्ये सीमारक्षक आहे, मिड विकेट मधून धावत येतोय आणि इथे दुहेरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने संघ पुढे जाऊन पोहोचतोय तो 42 या आकड्यावरती. 42 धावा दाफ फलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग, पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र रडारमध्ये आला, परंतु इथे लिडिंग एज घेतली आहे. मिड ऑफचा सीमारक्षकाने इथे केलंय तरी काय, अगदी मी म्हणेन प्रेक्षकांचा ठोका देखील इथे चुकला होता, कारण ही विकेट फार महत्वाची होती. ही विकेट आता निसटतीय टीम पिसवळीच्या हातातून. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 43 धावा धाव फलकावरती आहेत. पहिली विकेटसाठी ही भागीदारी आपण पाहतोय, पार्टनरशिप आपण पाहतोय ऋतिक पाटील आणि विशाल पाटील याच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील आपल्याला पाहायला मिळते विशाल पाटीलकडे. आणि मी म्हणेन एक दांडगा अनुभव आहे चेंज द गेम वडवली बी टीममध्ये. आणि मी म्हणेन तो अनुभव दाखवत असताना स्ट्राईक रोटेशन भरपूर चांगलं आहे. खराब चेंडूची ते प्रतीक्षा करतात, मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जातं ऋतिक पाटील आणि विशाल पाटीलच्या माध्यमातून. आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 43 आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती आता बदल केला जातोय आणि बॉलिंगसाठी येतोय गिरीश भोईर. अडिवली विलेज एंडकडून येतोय गिरीश. जीटीसी ही स्पर्धा कव्हर करत असताना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा दाखवली जाते. जे जे प्रेक्षक आमच्या समावेश जोडले गेले त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. मैदानामध्ये देखील चारही बाजूला गर्दी आपल्याला पाहायला मिळते, त्या सगळ्या प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. चला 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता संपली आहेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना बॉलर तयार गिरीश. गिरीशचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ ग्लान्स केला चेंडूला. स्वतः बॉलर त्या ठिकाणी मिड ऑनला येत आहेत, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय तो 44 या आकड्यावरती. 44 धावा धाव फलकावरती. बिपिनजी दुबे यांच्याकडून खूप चांगलं मी म्हणेन गुण संकलन आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली भूमिका या स्पर्धेसाठी ते बजावत आहेत. हा चेंडू पंच आमच्याकडे निश्चितच वळतायत. व्हाईट चेंडूचा इशारा, एक धाव जोडली जाईल वडवली बी टीमच्या स्कोअर कार्डमध्ये. 1 धाव संख्येच्या मदतीने संघ पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 45 या आकड्यावरती. इथून आता कमबॅक करण्याची गरज आहे. मागील 2 षटकामध्ये काय घडलं हे सगळं विसरून आता मी म्हणेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती असताना गोलंदाजीच्या माध्यमातून या तिन्ही बॉलरने आता मी म्हणेन एक चांगली बॉलिंग करण्याची गरज असेल. हा चेंडू इथे रडारमध्ये आलाय. विशाल पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय हा आणखी एक षटकार. राकेशजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं देखील आपण स्वर्गवासी सनी गजानन माने स्मृती ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करूया. इथे 50 धावसंख्येची साझेदारी भागीदारी आता पूर्ण केली जाते वडवली बी टीमच्या बाजूने. पहिल्या विकेटसाठी ऋतिक आणि विशाल पाटील. गिरीश राईट अमोर द विकेट अडिवली गावाकडून आणखी एक रडारमध्ये येतोय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार ठोकतोय विशाल पाटील.
सड़क दोन षटकार विशाल बाट मधुन धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 57 या आकड़ावरती खूप चांगली सुरुवात दाखवत असताना आणखी एक षटकार खरं तर मारायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू कट झाला आणि इथे पहिला ब्रेक थ्रू मिळवत असताना गिरीश बॉलिंग मार्क वरती विशाल पाटील बॅक टू द पवेलियन। एक वादळग्रस्त खेळ इथे समाप्त होते। पहिला धक्का मिळतोय वडवली बीट टीमला। धावफळक जाऊन पोहोचले 57 या आकड्यावरती। बॅटिंग साठी आता जातोय कमलेश पाटील टीमचा कॅप्टन। वन डाऊनच्या पोझिशनला जातोय। खूप चांगली मिमणेन अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी इनिंग पेश केला तशी इनिंग आता पेश करावी लागेल। जी मिमणे स्वप्नवत सुरुवात करून दिली विशाल पाटील आणि ऋतिक पाटील या जोड साखळीने त्या जोडीला मिमणेन त्या पार्टनरशिपला आता पुढे नेण्याचं काम करावं लागेल कमलेश पाटीलला। आठ चेंडू मध्ये तब्बल 24 धावसंख्येची इनिंग विशाल पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली। तो आता डगआउट मध्ये जातोय। बॅटिंग साठी कमलेश पाटील येतोय। लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती आणि त्याच्या समोर असेल गोलंदाज गिरीश। गिरीश कमलेशसाठी लोअर फुल टॉस सरळ चेंडू जातोय लॉंग ऑनला परंतु तिथे मिस फील्ड पाहायला मिळते आणि सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर कमलेश पाटीलच्या बॅट मधून आलेल्या हा चौका। चार धावसंख्येच्या मदतीने संघ पुढे सरकतोय वडवली बी आणि जाऊन पोहोचतोय 61 या आकड्यावरती। 61 धावा दाव फलकावरती। लक्षात ठेवा 75 रेकॉर्ड पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। रिव्हर्स अटेम्प्ट खरं तर करायचा होता पंच आमच्याकडे नक्कीच वळतील। व्हाईट चेंडूचा इशारा पंच दाखवत आहेत। एक धाव जोडली जाईल। एक धावसंख्येच्या मदतीने दाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय ते 62 या आकड्यावरती। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 62 धावा दाव फलकावरती वडवली बी आणि त्याला फाईट करत असताना पिसवली तिसऱ्या मॅच मध्ये। गिरीश राईट अमोर द विकेट थोडीशी सफल झाले होते। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू तटवला आणि त्या ठिकाणी डीप मध्ये कोणताही सीमारक्षक नाहीये। सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर येतो ह्या चौकार। जुनी डोंबिवली आणि अजदे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच व्यासपीठावरती यावं। जुनी डोंबिवली आणि अजदे तीन षटकांचा खेळ इथे संपलाय। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक जाऊन पोहोचलंय ते 66 या आकड्यावरती। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गडी बाद झाला एक विशाल पाटील। आठ चेंडूमध्ये त्याने धावा बनवल्या 24। ऋतिक खूप चांगली बॅटिंग करतोय। सळग तीन षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत। कमलेश खेळतोय 9-8 धावसंख्येवरती दोन चौकार त्याने ठोकलेत। अशा रीतीने तीन षटकं संपलीत 66 धावा दहा फलकावरती। मैदानामध्ये ड्रिंक स्टॉली परंतु आपण वळूया एक सुरेख संगीताकडे। चला जुनी डोंबिवली आणि अजदे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेचच आमच्या व्यासपीठावरती यावं। शेवटचा कॉल असेल तर या ठिकाणी जुनी डोंबिवली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे। मी अजदे टीमच्या कॅप्टनला शेवटची विनंती करतो की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यावं। तीन षटकांचा खेळ संपलाय। 66 धावा दहा फलकावरती। जो काही निर्णय घेतला होता पिसवली टीमने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा तो कुठेतरी मी म्हणेन आता डोकेदुखी ठरतोय कारण तिन्ही गोलंदाजाने मी म्हणेन एक महागडी कामगिरी दाखवली आहे। नरेश बॉलिंग मार्कवरती होता पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा त्याच्या गोलंदाजीवरती आल्या। त्यानंतर संजयने थोडंसं कमबॅक केलं 14 धावा त्याच्या गोलंदाजीवरती आल्या आणि त्यानंतर लगेचच गिरीशला आणण्यात आलं तिसऱ्या षटकामध्ये। त्याने मी म्हणेन दोन षटकाराचा आणि दोन चौकाराचा मार खाल्ला आणि 23 धावा खर्च केल्या। अशा रीतीने तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 66 धावा। बॉलिंग मार्कवरती आता येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून संजय। माननीय केशवजी काळन साहेबांना विनंती आहे अजदे गावचे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत। संजय बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक कोट्यामधील हे दुसरं षटक असेल आणि संघासाठी मी म्हणेन हे
चौथा षटक कमेंट्री बॉक्स एंड कडून स्ट्रायकर एंडला आहे रोतिक पाटील। रुतिक पाटील साठी या शॉट पे चेंडू स्ट्रोक साठी जागा बनवली आणि चेंडूला बिरकावून दिलाय, परंतु त्या ठिकाणी सीमा रक्षक आहेत आणि इथे जेल टिपली जाते। रुतिक पाटील जो सलामीला दाखल झाला होता तो जातोय बॅक टू द पवेलियन। नऊ चेंडू मध्ये तब्बल 32 धावसंख्येची इनिंग ऋतिक पाटील ची इथे समाप्त होते। दोन्ही मिमणेंना सलामीला दाखल झालेले फलंदाज विशाल पाटील आणि ऋतिक पाटील पवेलियन मध्ये येतात, अगदी टाळा वाजल्या जातात। हे ग्रामीण क्रिकेटचं मिमणेन वैशिष्ट्य आहे। ग्रामीण क्रिकेट कशासाठी, तर गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी। जी मी म्हणेन जी काही परंपरा आपल्याला सिनियर खेळाडूंनी दिली आहे ती जोपासण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक खेळाडू करत असतो। 11 खेळाडू अगदी एकत्रित येऊन आपल्या गावासाठी मी म्हणेन कष्ट करत असताना, संघर्ष करत असताना या मैदानावरती पाहायला मिळत आहेत। शुभम जातोय चौथ्या क्रमांकावरती, विशाल बाद झाले 24 धावसंख्येवरती, ऋतिक बाद झाले 32 धावसंख्येवरती। आता कमलेश पाटील आणि शुभम अशी जोड साखळी मैदानावरती पाहायला मिळते। संजय राईट अमोर द विकेट, लेफ्टी बॅट्समन साठी इथे चेंडू हवेमध्ये आहे। जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते चेंडूला एलिव्हेशन मिळालं आणि कमलेश पाटीलच्या बॅटमधून मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार। पुढे जाऊन पोहोचतोय आणि 72 आकड्यावरती कमलेशसाठी हा चेंडू, इथे लिडिंग एज लागली आहे। एस टी रक्षक त्या चेंडू खाली येणार की बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा सीमा रक्षक येणार, इथे थोडस टायमिंग चुकलं, कॉलिंग चुकलं आणि इथे दोन दावा चपलाईने कंप्लीट करत असताना मोठ्या फटक्यासोबत सिंगल डबल महत्व इथे दिलं जात आहे। दोन धावसंख्येने धाव फुलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते 74 आकड्यावरती। लक्षात ठेवा पहिल्या मॅचमध्ये 75 धावा आल्या होत्या मानेर टीमच्या बाजूने, तो आता रेकॉर्ड तुटण्याच्या मार्गावरती आहे। कमलेश पाटील साठी हा चेंडू ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधून चेंडू जातोय। त्या ठिकाणी सीमारक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। दोन धावा इथे कंप्लीट, दोन धावसंख्येच्या मदतीने इथे आता रेकॉर्ड तुटला जातोय पहिल्या मॅचचा। धाव फलक जाऊन पोहोचतोय, चेंज द गेम वडवली बी टीमचं 76 शहात्तर धावा धाव फलकावरती। दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली बॅटिंग, आक्रमकतेने भरलेली बॅटिंग दाखवत असताना वडवली बी कम बॅक बॉलरचं पाहायला मिळतंय। लोअर फुल टॉस, ब्लॉक होलचा चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, परंतु त्याची फिल्डिंग थोडीशी खराब होते। एक चांगलं बॅकअप देण्यात आलं, एक सिंगल कम्प्लीट, सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 77 आकड्यावरती। 77 धावा धाव फलकावरती आहेत। लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फिल्डिंगमध्ये वारंवार तुम्हाला चेंजेस कराव्या लागतात, हे नेहमी डोकेदोकी ठरत असते अपोजिट टीमसाठी, अपोजिट कॅप्टनसाठी, आणि ते या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येकाची मेहनत, ज्यावेळेस मी म्हणेन एक नव्हे तर अनेक मदतीचे हात एकवटतात, त्यावेळेस मी म्हणेन इतकं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। आणि या स्पर्धेसाठी प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाने दिलेला पुढाकार, प्रत्येकाने दिलेलं मी म्हणेन पाठबल, प्रत्येकाने मदतीचा केलेला हात आणि त्या सगळ्यांच्या मी म्हणेन संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा। परंतु या चेंडूवरती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय, पंचांचा निर्णय आम्हाला अपेक्षित असेल। वेळ संपलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर, धावा जाऊन पोहोचल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 81 धावा धाव फलकावरती आहे। 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली सुरुवात विशाल पाटील आणि ऋतिक पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या सुरुवातीला मी म्हणेन आता कुठेतरी एक चांगला शेवट देण्याचा प्रयत्न कॅप्टन कमलेश पाटील आणि शुभम दाखवत असताना मिडल ऑर्डरमध्ये। गुणलेखक आम्हाला माहिती पुरवत आहेत की या मॅचमध्ये, या पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 4 कॅश ड्रॉप झाल्यात, म्हणजे तुमच्या चुका
चुका मी म्हणेन या स्कोर कार्डला कुठेतरी कारणीभूत ठरत आहेत. पाचव्या षटकामध्ये येते बॉलिंग मार्कवरती विवेक माळी. अडिवली गावाकडून बॉलिंग मार्कवरती येते. स्लॉग वरचे षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये चांगली बॉलिंग करण्याचा मानस आता तुम्हाला पुढे ठेवावं लागेल. अगोदरच्या षटकामध्ये काय घडलं हे सगळं विसरून आता या षटकामध्ये कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज असेल. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू फेकून द्यायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. अँगल बनवत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा कट चेंडू झाला बाहेरच्या दिशेने. यष्टी रक्षकाचा वेध सरळ चेंडूने घेतला. डॉट बॉल येतोय कमलेशच्या विरोधात. डॉट बॉल येतोय कमलेशच्या विरोधामध्ये. अशीच बॉलिंग करावी लागेल. कमीत कमी धावा या षटकामध्ये खर्च करावे लागतील कारण आधीच मी म्हणेन धावसंख्येचा डोंगर तुमच्या समोर उभा राहिलाय. विवेक माळी बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला डॉट बॉल येतोय कमलेशच्या विरोधामध्ये. कमलेश स्ट्रायकर एंडला. कमलेशसाठी हा चेंडू. मागच्या बॉलचा मी म्हणेन रिप्ले पाहायला मिळाला परंतु इथे नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. पाचव्या क्रमांकावरती विकास पाटील. सळग दोन निर्धाव चेंडू मात्र टाकतोय बॉलर विवेक माळी. खूप चांगली बॉलिंग टप्प्यावरती नियंत्रण ठेवत असताना आणखी एक मी म्हणेन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे लीडिंग एज लागली आहे. मिड ऑफचा सीमारक्षक त्या चेंडू खाली आणि इथे कमलेश पाटीलची इनिंग समाप्त. हँड ब्रेक लावण्याचं काम करतोय विवेक माळी. या षटकामध्ये तीन चेंडू त्याने टाकले. तीन चेंडूमध्ये एक विकेट आणि शून्य धावा त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला असेल आता विकास. मोठे फटके मारण्यामध्ये या फलंदाजाला ओळखलं जातं आणि तशी आता कामगिरी करावी लागेल. 81 धावा दहा फलकावरती. आणखी एक डॉट बॉल. सळग मी म्हणेन चार डॉट बॉल आणि त्यामध्ये कमलेश पाटीलची विकेट. खूप चांगली बॉलिंग दाखवत असताना या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जे मोमेंटम मी म्हणेन शिफ्ट झालं होतं वडवली बी टीमच्या बाजूने ते मोमेंटम मी म्हणे ते कुठेतरी खेचून आणण्याचं काम पिसवली टीमच्या बाजूने करत असताना विवेक माळी. ऑन साईडला फटका खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेग अगदी बाजूने नो मॅन स्लॅट मधून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येतो ह्या चौकार. या चार धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 85 आकड्यावरती. कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम केलं परंतु हा चौकार येतोय विकास पाटीलच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू आणि फळीचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. ज्या षटकामध्ये मी म्हणेन कमबॅक करण्याची गरज होती त्या षटकामध्ये कुठेतरी मोमेंटम आता शिफ्ट होते पिसवली टीमच्या बाजूने आणि आता पाच षटकांचा खेळ इथे संपलाय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावरती धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 85 आणि आता सेकंड इनिंगमध्ये 30 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल पिसवली टीमला 86 धावसंख्येची. डीजे या व्यासपीठावरती माननीय श्री हरिचंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो
साहेबांना की आपल्या शुभ असते आपण जुनी डोंबिवली आणि अजदे या दोन टीम दरम्यान टॉस करावा. आमच्या या व्यासपीठावरती टॉस केला जातोय माननीय श्री हरिश्चंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ असते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण या दोन टीम दरम्यान टॉस करावा. पुढील मॅच आपल्या समोर येईल जुनी डोंबिवली आणि त्याला फाईट करतील अजदे. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच असेल. टॉस केला जातोय आणि टॉस इथे जिंकलाय जुनी डोंबिवली टीमने आणि त्यांचा निर्णय असेल. तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय राकेशजी बोईर साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो महेशजी भाणे साहेबांना की आपल्या शुभ असते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. महेशजी भाणे साहेबांच्या शुभ असते. माननीय श्री राकेशजी भोईर साहेबांचं इथे शुभ सन्मान केला जातोय. भारतीय संस्कृती अतिथी देव भव पाहुण्यांचा मान सन्मान आदरपूर्वक मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भगवी शाल आणि एक रोपटं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या व्यासपीठावरून देत असताना या स्पर्धेच्या वतीने आम्ही देतोय. त्याचबरोबरीने व्यासपीठावरती माननीय श्री वडिवली गावचे हरिश्चंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी महेशजी भाणे साहेबांना पुनश्च विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. वडिवली गावचे खंदे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस वडिवली बी टीम ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी मी म्हणेन त्यांना पाठबळ प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबरीने निळजे गावचे आमचे माननीय सुभाषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेशजी भाणे साहेबांना पुनश्च विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण माननीय श्री सुभाषजी पाटील यांचा शुभ सन्मान करावा. तर 30 चेंडूमध्ये टार्गेट सेट करण्यात आलं पिसवली टीम समोर. तर या ठिकाणी आम्हाला एक गाडीची की सापडली आहे. शोरमाच्या गाडीची गाडीजवळ अगदी की सापडली आहे. ज्याची कोणाची चावी असेल की वरती JPM असं लिहिण्यात आलंय. ज्याची कोणाची की असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जा. 30 चेंडूमध्ये 86 धावसंख्येचं टार्गेट या आपण ऐकूया पहिल्या इनिंग सेकंड इनिंग मध्ये. याच विभागामधील एक गोड आवाज शुभम राऊत. धन्यवाद. मयूर कांबळे यांचा आपण आवाज ऐकत होतो. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आडवली स्टार क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृतिचषक 2020 सामना क्रमांक 3 मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पिसवली विपक्ष वडवली ब. आणि वडवली ब संघाने या स्पर्धेतला उच्चांक गाठलाय तो म्हणजे तब्बल 85 धावांचा. 86 धावांचं टार्गेट आहे टीम पिसवली समोर. आणि तुम्हाला 86चा पाठलाग करायचा आहे तर प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे मोठा प्रहार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि 86 धावांचं स्वप्न डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. गणेश आणि मनोज ही जोडी सलामीसाठी आली आहे फलंदाजी करणाऱ्या पिसवली टीमकडनं. गोलंदाज कमलेश पाटील पहिल्या षटकात. फुलटो चेंडू इथे मात्र चेंडू हवेत तर जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खालते आणि नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. नो प्लस वन नो चेंडूवरती जर तुम्ही इथे मोठा फटका कन्वर्ट करू शकला असता तर जास्तीत जास्त धावा टीमला मिळू शकल्या असत्या. आणि या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो प्लस वन दोन धावा मिळतात. धावसंख्या 3 आकड्यावरती पोहोचली आहे. टार्गेट आहे 86 धावांचं. मोठ्या लक्ष्याचा टीमला पाठलाग करायचा आहे. धावांचा पाऊस खास करून कौतुक करेन मी फलंदाज ऋतिक पाटीलचं ज्याने 32 धावांची एक बेधडक केळी केली वडवली बी टीमसाठी. हे शिस्तप्रिय संघ आहे. यावेळेस चेंडूमध्ये वेग बघा प्रचंड आहे गोलंदाज कमलेशच्या
आणि हा चेंडू मात्र मैदानामध्ये आपल्याला निर्धाव पाहायला मिळतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आडवली एंडकडनं तो गोलंदाजी करतोय आणि सातत्याने आपण हे चित्र बघितले की आडवली एंडकडनं जितक्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे त्यावेळेस मात्र त्या गोलंदाजांचे टप्पे आपल्याला अचूक पाहायला मिळाले आहेत. आणि इथे चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे कमलेश विजय पवार. आपण यायचं व्यासपीठाकडे विनंती असेल. यावेळेस क्षेत्ररक्षक होते बघा तिथे चुकी झाली यशिरक्षक ऋतिककडून परंतु बॅकअप चांगला मिळतोय. तोपर्यंत एक धावी कंप्लीट केली जाईल अतिशय वेगाने. एक एक रनने स्कोअर पुढे सरकतोय परंतु जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर मोठ्या फटक्यांचा आगाज करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. आत्मविश्वास तुमचा निर्भर हवा असायला हवा. स्वतःवरती तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही मोठ्यात मोठ्या धावसंख्येला गवासनी घालायची आहे. तर मोठे फटके मारणं फार महत्वाचं आहे आणि ते अटॅक केला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. फलंदाज मनोज यांच्या बॅटमन येणारा संघर्षमय चौकार. पाहायला मिळतो आपल्याला अशीच फटकेबाजी करायची आहे. आणि जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला पहिल्या दोन पॉवर प्लेअरमध्येच गोलंदाजांवरती आक्रमण जारी ठेवावं लागेल. चौकाराला स्कोर पोहोचलाय 8 या आकड्यावरती. यावेळेस इथे मात्र बॅट मात्र हातातून निसटते परंतु एक रन कम्प्लीट झाला. फेकी बघा किती फास्ट खेळी होती. तोपर्यंत एक धाव ही कम्प्लीट होते. एक धाव मात्र आपल्याला मिळते. धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिलं षटक मैदानामध्ये फिनिश झालंय गोलंदाज कमलेश पाटीलचं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे बिनबाद 9 या आकड्यावरती. टार्गेट आहे ते म्हणजे 86 धावांचं. जे खेळी केली पहिल्या सत्रामध्ये संघ वडवलीने तशीच खेळी मात्र संघ पिसवलेला करायची. जर आपण विचार केला कालच्या दिवसात याच मैदानामध्ये स्पर्धा होती 40+ क्रिकेटची. पिसवली संघाने मात्र तो चषक उचलला. आता रेग्युलर संघ मैदानामध्ये उतरले परंतु गोलंदाजांकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती मात्र संघ उतरला नाहीये. हरकत नाहीये. गोलंदाजांनी जे गमावलंय ते मात्र संधी आहे फलंदाजांकडे आपल्या टीमसाठी कमवून देण्याची. इथे बघायचं आहे की फलंदाज काय मैदानामध्ये करतायत. अजूनही जर पाहायला गेलं पिसवली संघाची फलंदाजी संजय सारखा चांगला फलंदाज टीमकडे आहे. नरेश सारखा एक बाहुबली बॅट्समन टीमकडे आहे. त्यामुळे इथून या 86 धावा देखील चेस होऊ शकतात. फक्त स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला कमी करायचा नाहीये. मी हे करेन आणि हे मला करावंच लागेल माझ्या गावासाठी. हे मात्र आपल्याला मैदानामध्ये करायचं आहे ते म्हणजे पिसवली टीमला. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 आकड्यावरती. गावाची मित्र म्हणून प्रतिष्ठा लागली आहे. गावाच्या सन्मानाचा विषय आहे. त्यामुळे इथे मोठे फटके तर मारावे लागतीलच. 9 आकड्यावरती धावसंख्या आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं षटक क्रमांक 2 गोलंदाज विशाल रेडी होत आहेत बॉलिंग मार्कवरती. विशालच्या बॅटमध्ये आपण 24 धावा देखील बघितल्या. आता दुसऱ्या षटकात तो गोलंदाजी मार्कवरती आला आहे. 77 धावांची गरज आहे. यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ वंडरलँडच्या बाहेर. मनोज यांच्या बॅटमन येणारा दमदार षटकार. त्यात मैदानामध्ये सुरेख फलंदाजी. विश्वास आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. जबरदस्त बॅटिंग करत असताना मनोज. यावेळेस आणखीन एक फटका. बॅक टू द बॉलर चेंडूला मात्र पाठवलंय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर आले दुसरा धावेचा प्रयत्न. रिक्स घेतलीये आणि इथे मात्र या 2 धावा देखील अतिशय वेगाने मैदानामध्ये कम्प्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक. ऐतिहासिक स्पर्धा ऐतिहासिक मैदानामध्ये रंगते. आडवली गावचं ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज. आणि सकाळच्या 17 स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर मात्र सामन्यांना सुरुवात. तिसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. चौथी लढत असेल ती म्हणजे जुनी डोंबिवली विपक्ष आजदे या दोन्ही टीममध्ये. पुढचा चेंडू. यावेळेस मिस टाईम जरूर आहे. जेलची शक्यता. क्षेत्रशेक पोहोचतील का जेलपर्यंत. वॉटर इथे मात्र थोडासा चुका झाल्या. असं वाटलं होतं की जेल टिपला जाईल का परंतु थोडेसे प्रकाशाची किरणं मात्र त्यांच्या डोळ्यावरती चमकत होती सूर्याची किरणं. त्यामुळे मात्र त्या जेल ड्रॉप होतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मैदानामध्ये कम्प्लीट केले जातात. आतापर्यंत त्या षटकात 10 धावा आल्या. स्कोर पोहोचला 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं गोलंदाज विशाल पाटील यांचं मैदानामध्ये मार्गस्थ आहे. यावेळी चांगला फटका आहे. चेंडूला मात्र काढलंय सीमाच्या दिशेने. लॉंग लेगला कोणता क्षेत्रशक नाहीये आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईन क्लिअर करतोय 4 धावांसाठी चौकार.
आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी संघर्ष मैदानामध्ये त्यांचा सुरू आहे. स्कोर पोहोचला तो म्हणजे 23 आकड्यावरती धावसंख्या. यावेळेस अप्रतिम फटका आहे. काय फटका दाखवलाय, डोळ्याचं पारण फेडणारा कॉपी बुक स्टाईल फटका. 6 धावा. आणि चेंडूला पिक करतायत, बरोबर चेंडूवरती नजर ठेवतात फलंदाज मनोज. यावेळेस अप्परकटचा फटका घ्यायचा प्रयत्न होता, आता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक मैदानामध्ये लागलाय तो म्हणजे पहिला. परंतु मनोजने संघर्ष केला तो आपल्या टीमसाठी प्रॉपर होता. फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का लागलाय टीम पिसवलीला. बाजूला बाजूने डोंबिवली संघ, थोडस बाजूला व्हायचं, विनंती असेल सर्व खेळाडूंना. काय मैदानामध्ये बॅटिंग केली, फलंदाज बाद होत आहेत, धक्का लागला मैदानामध्ये पहिला, मनोज बाद झालेत. स्कोर पोहोचलाय तो म्हणजे 29 आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती. संघर्ष नक्कीच करत होते मैदानाच्या आतमध्ये, मात्र संघर्ष करता करता ते बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज फटका प्रॉपर होता, फटका निवडला देखील होता, फक्त चेंडूमध्ये बिपिन कुठेतरी थोडीशी ताकद आणि टायमिंग थोडंसं कमी पडलं. जर टायमिंग प्रॉपर असेल तर नक्कीच ते चेंडू थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधून काढू शकले असते, परंतु असं काही घडत नाही आहे. क्षेत्ररक्षक अचूक तिथे होते, झेल टिपला गेला आणि फलंदाज देखील मैदानामध्ये बाद झाला. धक्का लागला टीमला पहिला, दुसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज संजय पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या टीमसाठी. आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितिक पाटील येतो, ज्या रितिकने 32 धावा कुठल्या फार कमी वयामध्ये स्वतःची एक वेगळी छाप टेनिस बॉल क्रिकेटवरती सोडली रितिकने आणि संपूर्ण चेंज संपूर्ण टीमने. नक्कीच गोलंदाज मैदानामध्ये बदल होतात गोलंदाजीमध्ये. नक्कीच अगोदर रितिकेला चेंडू दिला होता, परंतु यावेळेस कमलेश होते गोलंदाजी मार्कवरती. संजय असेल स्ट्राईकवरती तिसऱ्या क्रमांकावरती. फलंदाज आलेत, धावसंख्या आहे ती म्हणजे 29 आकड्यावरती. चेंज द गेम वडवली बी. यावेळेस सुरेख फटकाय, क्षेत्ररक्षक आहेत समोर, बघायचंय त्यांच्या अवाक्याच्या. चेंडू आतमध्ये येतोय, चेंडू पकडलाय तोपर्यंत 1 रन नक्कीच कम्प्लीट केला जातोय. कमलेशकडे चेंडू सोपवला, अगोदर रितिकडे चेंडू सोपवला होता, परंतु थोडासा परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये आणि पुन्हा एकदा कमलेशकडे चेंडू सोपवला कर्णधारांनी. स्कोर पोहोचलाय तो म्हणजे 30 आकड्यावरती. म्हणजे अजूनही गरज असेल ती म्हणजे टीमला 56 धावांच्या सामना जिंकण्यासाठी. भरपूर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, संघर्ष भरपूर करायचा आहे. आतापर्यंत गणेश 3 चेंडू खेळलाय, 2 धाव आपल्या संघासाठी तो कुटू शकलाय. परंतु डाव्या त्याचा बॅट्समन आहे, डाव्या त्याच्या बॅट्समनकडे नॅचरल ताकद असते, वेगळी शक्ती असते मोठे फटके खेचण्याची. तो खेचू शकेल का आपल्या संघासाठी ते बघायचं आहे. यावेळेस चेंडूला टोलले तर जरूर, परंतु नक्कीच पाहायला गेले तर थोडासा मिस टाईम फटका होता आणि झेल टिपला जातोय फलंदाज बाद. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि तब्बल धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 30 या आकड्यावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. खूप चांगले मैदानामध्ये गोलंदाजी करतात गोलंदाज कमलेश, कमबॅक करतात आपल्या संघासाठी. अजूनही 56 धावांची गरज आहे पिसवली संघाला सामना जिंकण्यासाठी. आडवली एंडकडनं गोलंदाज रेडी झालेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती कमलेश, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त धावा खर्च केले होते 9, त्यानंतर तिसऱ्या षटकात देखील कमलेश सुरेख गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ते करतायत, गुणला स्पॉटवरती वारंवार चेंडूला टाकतायत. सुरेख गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी 6 चेंडू समोर खेळतात लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत, 1 धाव तर कम्प्लीट झाली आहे, एकापेक्षा जास्त नसेल. 4th क्रमांकावरती फलंदाज नरेश येत आहेत, ज्यांच्याकडे कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याची क्षमता आहे.
त्यांनी या अगोदर देखील पिसवली संघासाठी असे अनेक सामने जिंकून दिलेत, परंतु आता नितांत गरज आहे पिसवली संघाला सामना जिंकण्याची। 55 धावांची अजून गरज आहे विजयासाठी। यावेळेस फटका चांगला उडवलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत बघायचं चेंडू अडवतील का, परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर बॉल निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर जाईल, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करून 4 धावांसाठी। या चौकाराच्या मदतीने स्कोर पोहोचेल तो म्हणजे 35। 35 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते। नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली होती पिसवली संघाने आणि त्यांचा निर्णय नक्कीच मोडीत काढला संपूर्णपणे। चौथा सामना असेल जुनी डोंबिवली आणि आजदे या दोन्ही टीममध्ये टॉस जिंकला तो म्हणजे जुनी डोंबिवली संघाने। आजदे संघ त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा मार्गस्थ आहे। 35 धावा धावफलकावरती। पंच निर्णय काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे? ठीक आहे, तर गोलंदाज कमलेश पुनरेड्डी होते बॉलिंग मार्कवरती। धावसंख्या 35। यावेळेस टप्पा पडल्यानंतर अपील करतायत पंचांकडे आणि इथे सांगत असताना पंच की नोट आउट, फलंदाज बाद नसेल, फलंदाज सेफ आहेत क्रीजमध्ये। तर धावसंख्या तोपर्यंत 35 या आकड्यावरती। दोन्ही पंच आहेत आमचे, अनुभवी पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ अजूनही पाहायला गेले तर 35 या धावसंख्येवरती पिसवली संघ मैदानामध्ये खेळायचं असं आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस सचिन ऑनसाईडला खेळतात, क्षेत्ररक्षक येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बघायचं काय या बॉलवरती करतील। थोडीशी मिसफील झाली बॉल उचलण्यामध्ये आणि तोपर्यंत अतिशय वेगाने दोन धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत। एकेरी दुरी धावेने संघ पुढे सरकतो। षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं फिनिश झालं, तिसरं षटक मैदानामध्ये संपलंय आणि पहिल्या 3 षटकानंतर धावसंख्या पोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती। म्हणजे अजूनही येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी टीमला 49 धावांची गरज असेल। येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हा सामना इथूनही पिसवली संघ जिंकू शकतो, परंतु प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 24.50 सरसरीने धावसंख्या कुटावी लागेल। 3 ते 4 मोठे फटके जर तुम्ही प्रत्येक षटकाच्या पाठीमागे मारण्यामध्ये तुम्हाला यश आलं तर नक्कीच हा सामना पिसवली संघ जिंकू शकेल। क्षमता आहे नरेश यांच्यामध्ये, क्षमता आहे फलंदाज संजय इकडे, परंतु ती क्षमता या सामन्यामध्ये त्यांना सिद्ध करावी लागेल। ड्रिंक स्टॉल नक्कीच आमच्या मैदानामध्ये गेली आहे। 49 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये। खूप चांगली गोलंदाजी केली कमलेशने, खरंच कमलेशचं कौतुक करायला हवं। 2 षटकं त्यांनी फेकली आणि 2 षटकात जर त्यांनी आपण पाहायला गेलं तर फक्त 17 धावा खर्च केल्या। खूप चांगली गोलंदाजी कमलेशच्या माध्यमातून। षटक क्रमांक 14, हे षटक महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी। जर या षटकात जास्तीत जास्त धावा कुठल्या टीम पिसवली नाही तर येणाऱ्या 5व्या षटकामध्ये त्यांच्यासाठी समीकरण चेस करण्यामध्ये सोपं जाईल आणि जर या षटकात कमीत कमी धावा खर्च केल्या गोलंदाज जो 4थ्या षटकामध्ये आला आहे आपल्या टीमसाठी शुभम पाटील, तर तुषार पाटील जुनी डोंबिवली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। चांगला सामना मैदानामध्ये रंगतो, शुभमकडे चेंडू सोपवलाय। 12 चेंडूमध्ये 49 धावांचं अजूनही टीमसमोर लक्ष आहे। 49 धावा अजूनही करायचे आहेत 12 चेंडूंमध्ये। स्ट्राईकला असेल फलंदाज संजय, मृतचेंडू पंच घोषित करतात डेथ बॉल। बारा बॉल 49 धावांची गरज। अनेक प्रेक्षक वर्ग ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जीडीसीच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रेक्षकांची गर्दी नक्कीच मैदानाच्या चारी बाजूला वाढत चालली आहे, भरपूर प्रमाणात प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपच्या
भरपूर बाहेर आहे, पण त्यांचा इशारा वाईट बॉलचा. आता मात्र 48 धावांची गरज आहे. 24 सदस्याने धावा कुठ्याच्या प्रतिषटकाच्या पाठीमागे हा सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या टीम पिसवलीला 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला 100% प्रतिषटकाच्या पाठीमागे मारायचे आहेत जर हा सामना जिंकायचा असेल तर. संघर्ष करायचा आहे टीम पिसवलीला, परंतु ते शुभम थोडीशा चुका करतोय, अतिरिक्त चेंडू फेकतोय आणि हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर पिच केला जातोय. वाईट बॉल, 2 खराब चेंडू मैदानामध्ये फेकलेत गोलंदाज शुभमने. जी गोलंदाजी केली विशाल त्याचबरोबरीने कमलेशने, तशीच गोलंदाजी कुठेतरी करावी लागेल गोलंदाज शुभमला. ऋतिकसारखा एक चांगला पर्याय होता त्यांच्याकडे, तरी देखील हे षटक शुभमकडे सोपवलं आणि धावसंख्या तब्बल पोचवली ती म्हणजे आतापर्यंत 39 या आकड्यावरती. 47 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे 12 बॉलमध्ये. यावेळेस हा फटका अप्रतिम आहे, संजय पाटीलच्या बॅटमधून येणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, संघर्षमय षटकार. दोन षटकानंतर चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर तुम्हाला कोणत्या क्षणी बॉल जुना दिला जाईल. तर चेंडू मात्र थोडासा लांब निघून गेला आहे तर जुना चेंडू आयोजक देतील मैदानाच्या आतमध्ये. तर या षटकाराच्या मदतीने समीकरण थोडंसं सोपं होतं टीमसाठी. आता गरज असेल टीमला ती म्हणजे ज्या 7 धावांनी स्कोर पोचलाय तो म्हणजे 45 या आकड्यावरती. आक्रमण केले पहिल्याच बॉलवरती संजयने, मोठा फटका दाखवलाय. संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये पिसवली संघाला. समीकरण मोठं होतं परंतु ते हार मानत नाही आहेत. आत्मविश्वास जर तुमचा निर्भर असेल, आत्मविश्वास जर तुमचा कठोर असेल तर तुम्ही नक्कीच हा सामना मैदानामध्ये जिंकू शकाल. 45 च्या आकड्यावरती धावफलक पोहोचले. गोलंदाज रेडी होतोय ओव्हर द विकेट काढून. यावेळेस ऑनसाईडला खेळतायत, क्षेत्रक्षक येतायत मिड विकेटला. चेंडू मात्र उचलताय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा कम्प्लीट झाल्यात आणि मॅच बॉल आलाय मैदानामध्ये समोर खेळपट्टीजवळ. थँक्यू. तर मॅच बॉल आता मैदानामध्ये, त्या चेंडूवरती नक्की षटकार कुठला होता तो चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये येतो. या 2 धावा तर जरूर मिळाल्या टीमला, 2 धावांनी 47 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होते बॉलिंग मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. यावेळेस एसटी उद्ध्वस्त केली आहे, फलंदाज बाद झालाय. बिग विकेट ज्या विकेटच्या शोधामध्ये होता वडवली बस संघ, तोच फलंदाज तंबूच्या रस्त्याकडे. फलंदाज बाद झालेत असं वाटलं होतं त्यांना की हा चेंडू वाईट चाललाय का, आणि वाईट बॉल सोडायच्या नादामध्ये मात्र इथं यष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत. नवीन फलंदाज झालेत 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये, विवेक 5व्या क्रमांकावरती विवेक येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाज शुभम या षटकामध्ये कमबॅक करतोय. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृतिचषक 2020 अडेवली स्टार क्रीडा मंडळांच्या आयोजनातनं भरदार असं हे आपल्याला आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. पहिल्या दिवस या स्पर्धेचा जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं, ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानाच्या चारी बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढत असताना पाहायला मिळते. इथूनही सामना पिसोली संघाच्या बाजूला असेल परंतु मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळायचे आहेत. या षटकात अजूनही चेंडू बाकी असतील जर पाहायला गेले तर आपण 3, तर 3 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके जरी आले धावसंख्या 47 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावरती, गोलंदाज पुन्हा रेडी होते बॉलिंग मार्कवरती. यावेळेस चेंडूला उडवले जरूर परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो का, क्षेत्रक्षक येत आहेत समोर, क्षेत्रक्षक आलेत आणि झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद होईल, धक्का क्रमांक मैदानामध्ये लागलाय टीमला तो म्हणजे 4th. अजूनही 39 धावांची
गरजे विजयासाठी टीम पिसवलेला आणि हा चेंडू मात्र मैदानामध्ये निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. इथून कुठेतरी एक एक डॉट चेंडू या सामन्यापासून लांब घेऊन जाईल संघ पिसवलेला. चांगली मैदानामध्ये गोलंदाजी, शुभमने अचूक कमबॅक केला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 47 या आकड्यावरती स्थिर आहे. अजूनही 39 धावांची गरज आहे टीम पिसवलेला सामना जिंकण्यासाठी. यावेळेस 6 चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 14 मैदानामध्ये फिनिश झालंय. आता शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये 39 धावांची विजयासाठी गरज आहे. अजूनही भरपूर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. जरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी गुडले पिसवली संघाने, तरी देखील सामना ते पराभूत होतील. परंतु जर गोलंदाजांनी काही चुकी केली तर या सामन्यावरती नक्कीच पिसवली संघ त्यांचं अधिराज्य गाजवू शकतात. परंतु इथून असं वाटतं की भरपूर लांब निघून गेलाय संघ पिसवली या सामन्यापासून. 39 धावांची गरज आहे विजयासाठी. खूप चांगली गोलंदाजी. जर आपण शुभमच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडू तब्बल 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतरचे 4 चेंडू त्याने मात्र डॉट फेकले. जबरदस्त गोलंदाजी, त्या 2 विकेट देखील त्याने कॅरी केले. आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. 6 चेंडू असेल शेवटचे आणि तब्बल 39 धावांची विजयासाठी गरज असेल. वडोली बी टीमची हीच ओळख आहे, जे त्यांचे गोलंदाज नक्कीच जेव्हा चुका करतात तर येणाऱ्या बॉलवरती ते मात्र त्या चुका सुधारण्याचं काम करतात. चुकीची सुधारणा केली गोलंदाज शुभमने. शेवटचे षटक लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक पाटील येतोय. 6 चेंडू आणि 39 धावांची विजयासाठी गरज आहे. स्ट्राईकला असेल फलंदाज भारत. 6 चेंडू, 39 धावा अजूनही टीमला बनवायच्या आहेत. यावेळी चेंडू उडवलाय स्वतःच्याच गोलंदाजीवरती, झेल पकडायचा प्रयत्न आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल, पहिल्याच बॉलवरती ते परतावं लागतंय भारतला तंबूच्या रस्त्याकडे. जबरदस्त मैदानामध्ये गोलंदाजी, एक एक डॉट बॉल, फलंदाज बाद झालेत. आता इथून पिसवली संघाच्या हातातून सामना निस्तट चाललाय. कुठेतरी हा सामना आता वडवली संघाच्या बाजूला झुकत चाललाय. अजूनही 39 धावांची गरज आहे. भरपूर मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. फक्त 5 चेंडू लिगली फेकायचे आहेत गोलंदाज ऋतिकला. 5 चेंडू आणि 39 धावांची विजयासाठी गरज आहे. आज जे संघ आपण डाव्या बाजूला उभं राहायचं आहे. यावेळेस ऑनसाईडला मोठा फटका येतोय. जे फटके आधी यायला हवे होते ते फटके मात्र अंतिम षटकामध्ये येत आहेत. 6 धावा. जर हे फटके अंतिम टप्प्यामध्ये, त्यात जर हे फटके थोडेसे आधी आले असते तर या मॅचमध्ये नक्कीच टीम पिसवली कुठेतरी त्यांचा गाजावाजा दाखवू शकली असती. यावेळेस समोर खेळतात पुणे दा क्षेत्रक्षक आहेत. परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. चौकार षटकार 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा कुठल्यात फलंदाज नरेश यांनी. चांगली फलंदाजी नरेशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पराभवाला नक्की ज्या धावांनी आपण मोजतो त्या मात्र धावा कमी करायचा इथे प्रयत्न करत असताना आपल्याला पिसवली संघ पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळते. आपल्याला सामना संपूर्णपणे झुकला तो म्हणजे वडवली संघाच्या बाजूला. जे काही चेंडू बाकी आहेत ते फक्त लिगली डिलिव्हरी करायची तिथे गोलंदाज. आणि इथे चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर गेलाय. पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज ऋतिक फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. नक्कीच कुठेतरी निर्णय चुकला पिसवली संघाचा. काही चुका झाल्या मैदानामध्ये. झेल ड्रॉप झाले, विशालचा एक झेल ड्रॉप झाला. त्यानंतर विशालने मात्र अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान देणं फार चुकीचं असतं, तेच पिसवली संघाने केलं. दुसऱ्याच षटकात संजयचा झेल सुटला, त्यामुळे मात्र धावसंख्येला एक वेग प्रदान झाला. त्यामुळे मात्र इथे पिसवली संघाला कुठेतरी सामन्यापासून थोडंसं पाठीमागे राहावं लागतंय. ऋतिक आणि इथे हा फटका खेळतात ऑनसाईडला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील करतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी निघून जातोय आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे वडवली ब संघाने. संघाचं अभिनंदन.